निगलो काय साखरपुड्या लावला मग मम्मी कशी दिसते सांगा. स्पेशल जेवायला घेऊन बसले का कालची डेट. वहिनी आणि दोन बहिणी कडक 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 एक नंबर पोच. रसमलाई दुखा लागला पक्की वजन असतो. हॅलो गाईज, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. साखरपुड्याला जावायचं आहे तर मम्मी तयारी करते काय, आताच केस बी सुकलून घेते. मम्मी तयारी करते, चिकनी दिसते काय काय वाटतंय मम्मी कशी दिसते बा. तुम तयारी झाली नाही ना, मी सलूनला जाऊन येते त्याला बोलते केस सेट कर. काय वाटते गाईज, माझं लगीन करायला पाहिजे नाही शादी कोण करे का पागल आहे काय मी. कडे कडे केस बी चाप बघा चमकीचा चाप लावलाय. येत का साखरपुऱ्याला? येत 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 नाही येत नाही यस. चल बर की मी नाही आहे जा तूच. चाल ती करा चाल ती करा चाल चाल चाल. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. राहीस नाही तो माझ्यासोबत कंचाच मांजर राहील नाही माझ्याजवळ. कमेंट आलेली का बोलत आयो तुझी कोण आहे बोलत. त्याच बोललो का माझी साजी साई म्हणून त्यानं समज कायचा नाही का इतरता ना आयो कोण आहे तुझी. आता आलो सलूनला कुठी व गेलो ना मी केस परत खराब होते ना असं सीन आहे. अरे तो करे क्या बोले तो बोले क्या क्या बोले क्या बोलने का कुछ है नहीं अभी सेट करता हूँ पीछे. बढ़ाना चाहिए की नाही त्याने आयस सेट केलं केस बघू का ती सर राहता घरा जातानाच खपतीन मला वाटते. लय भारी दिसते बाबा. लय भारी का लय भारी. रेडी झालो निघलो काय साखरपुऱ्याला लावलं. मम्मी पण रेडी झाली. मम्मी कशी दिसते सांगा ना. मी कसा दिसते ते आपण सांगा. केस बी सेट केलं ना आज कैसं तरी. ओके दिसते का कमेंट करून सांगा कसं वाटतंय. मी कसं वाटतंय तू तर एकूत नंबर दिसतेस काय. अरे कशा दिसते मी नक्की नक्की का. चला चला पटापट जाते साखरपुऱ्याशी गेल्यावर तुम्हाला भेटते. आलो मांडव आहे समोर नाही रामबाग आहे माग. तुम्हाला मी कालच्या का आधीच्या व्हिडिओ मध्ये बोललेलो कसा दिसतोय त्या सांगा मम्मी ना. मी क्रेझी वाटतंय काय. अरे स्कूटी वालो तर केसांची भिंगरी बनली डायरेक्ट. केस सेट करून आलो ते खपला सीन डायरेक्ट. मम्मी कशी दिसते सांगा. मम्मीची स्माईल बघा. आहा यो मांडव आहे समोर. कैसा दिसते मी केस वारवली चांगलं वाटत. हा काय काय मग व्हिडिओ बघत असशील ना. मावशी बघा माझी मावशी बघा. मावशी कशी दिसते सांगा. काहीतरी बोल असतो ब कडक. आय तयारी करून ये तयारी. लाडकी बहीण मना नुसती रोज सांगत मना गाव घेशील मना गाव घेशील. आली तयारी करून लाजत. व्हिडिओ बघलीस आपली व्हिडिओ. रागवली काय काय झाला काय झाला. या फोन व्हिडिओ बनू ये वा. जा जा मम्मीच जाऊ दे तिला. आमची वहिनी पळालेली आहे. वहिनी या वहिनी हाय बोला काहीतरी. वहिनी कशा आहात. मावशी मावशी माहित आहे ना. मावशी बरी आहेस ना. तयारी नाही गेलीस का अजून. लाजतान जगली. मावशी काहीतरी बोल. बरं पणलाय फ्रिजान ठेवलाय सध्या. मग पक्का भेटला नंतर दुसऱ्या दिवशी फुल कड्ड्यान भरून आणला. सपून नाही काय झाला काय झाला. माझी प्रिय बहिणीच कशी दिसते सांगा तुम्ही. कशी दिसते. हा तुझा तुझा घे. मावशी पळत आहे. ऋत्विक ये कती शांत वाटतय तो. आज पहिल्यांदा देवासारखा वाटतय पहिल्यांदा. अजून फुलला नाही तो. दाखव अब्रोला कट मारलीस.
दाखव टून दाखव मी अच्छा गावन लाई भारी स्टाईल कट मारलीस का माग दाखव कर ये साईडला बघ हा हा कडक कडक ऋत्वी आज काय झालंय तुला दाखव कसा दिसत बघू लय शांत झालं चालली मोठा झाला हा बोलत बाहेर आलोय बसायला मांडवा ऋत्वी आज आहे ना मूड मध्येच नाही नुसती अशी मूड गेलाय तिचा काही मस्ती नाही करत काही नाही बोल गुण माझ्याशी नाही कोणत्याशीच नाही बोल नुसती दिदीश बरोबर धावते ताई भेटल्या ना ताईची मुलगी आहे ना ती रोज व्हिडिओ बघते बोलते ना सगळ्यांना सांगते का लाईक करा कमेंट करा असं आहे का ठीक आहे थँक्यू सो मच थँक्यू हे काय रे ऋत्वी पेरा पाहिजे बोल रागवलीस जवाचा हात जर हास अरे आली तुझी तशीच आहे ती कोरी नको माझ्या पाया नाही मी परत आहे तुझे दे पैसे दे जरा सर अर्धी लाखाला हा मग येते ना मग काय बोलता बोला पोरीचं नाव काय मस्त आहे काय क्यूट दिसतय पोर आमची बा हसन नाही काही नाही हा का हा साखरपुडा संपन्न झालेला आहे चला जेवाला जेवाला काय मटण का ओके ओके माझी प्रिय मावशी काय पैसे बिशे दे रागाशी आवरा बोललोय तर प्रिय बिया बोललोय तर दे 500 रुपये दे कंचा पटांग्र पाहिजे जाऊस नाही का जाऊ जाऊ पहिला जाऊ जाऊ टीव्हीला दाखवते बघ टीव्हीला येतो जेवस नाही का नाटका करत आता जेवायला बसलो ना आर्यन मी मटण काय मटण मार्ग शिक्ष नाही म्हणा मी खात भूक लागलेली कौशी थांबलेलो 2:30 आता स्पेशल जेवायला घेऊन बसले का कालची डेट काय आहे त्या कसा खात का फक्त मग कशी पलावती व्हिडिओ घेतो तू तर केस नव्हतं का नाही अयो बरी अस ना हा घे घे असू दे घे रागवलीस काय तू कमी वशालतस का आयोला बोलतस तर झोपलेलीस का अनन्या अनन्या ना अनया ओळखच नाही म्हणा अनया झोपली हे नाही घालू का आज आवरच वारू येईन मग आता वारू का नाही मम्मी पहा मामा सगळे आमचे राहुल मामाचा त्या नाही का हसन नाही टीव्ही वर दिसशील उद्या उद्या बघ उद्या बघ तू हा मग आता भेटलोय तर बोलत नाही का हसला हसला हास आता परत एकदा हास हास अच्छा गावांकडे हा मग बोला काय काय बोलता बोला हर्षुताई सगळ्यांनी जास्त बोलत माहितीये ना हा ती सांगत नुसती घे ना काही बोललो नाही काय सुरू आता जेवलीस का आंबाग मध्ये चाललो ना आता ऊन लागतंय फुल तरी बोलत आंबाग मध्ये जावचाय चला मग बरा वहिनी आणि दोन बहिणी तिघींसोबत चाललोय मी अरे बघा तरी भाऊ काय आहे का माशी सबोऱ्या वंश आहे आमच्या सोबत मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवलेल तो आवरा काही नव्हता लई मस्त बनवत घेतली अजून 1 महिन्यांत लईच बादशहा डायरेक्ट तो तिकीट ठेवतीन बहुतेक आमच्या शिव तिकीट घेतीन का हा कारिवाच्या लोकांनी अशी नाही घेणार रोज फ्री असेल का मेल येऊ पा आमचा कैसा मावशी सबोऱ्या
अरे असती असती उरशील तक्र अजून चोरीला आलास का त्याच्या लक्ष ठेव राबिराचा तक्र असते असते अजून झारा लावत घेतली क्रेझी काय क्रेझी किती रुपये तिकीट घेतात विष ना 100 रुपये घेते तिकीट तीन नाही मावरी भारी बाग बनवली बोलले बघा प्री वेडिंग जास्त होईल इकडे प्री वेडिंग शूट वगैरे अजून तिथे बोटी येणार आहे बोटी बिटी येणार आहेत बोलतो असं गावांत म्हणजे बोट आणि त्याच्यावर कोलिन बॅकग्राऊंड एक नंबर वाटतंय फोटो करायला वाव क्रेजी मला रील करायची आहे पण सुचच नाही र सुचायला पाहिजे काहीतरी पटकन कॉमेडी मग आता काय माहिती ऑप्शन नाही तर स्लो मोशन काढून का बसणार मावशे मावशीच पण आली फोटो काढलं 2-3 फोटो काढायला लईच भारी जागा आहे कडक 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 एक नंबर पोच आता सगळी आम्ही फोटो काढतो ना अशी आज तुझी पोच बघा एक नंबर संजय दत्त कडक कडक आता उठली तू पंची मावशीच आता माझ्या दोन आवाजला हे साऊंडचा बाप बघ आलो घरा फायनली फ्रेश होतय दमलो जरासा जरासा म्हणजे थोडा जास्तच फ्रेश बीच झालो तेल लावायला सांगलाय मम्मीला रियांशी आली रियांशी बोल तू व्हिडिओ बघतस ना बघतस आता लपल हा लपल आहे बघ म्याव खातान म्याव काय म्याव खावायला खातान म्यावसा खावायला मसाज केल्या व्हायचं बरं वाटते मसाज कर थोडीशी आता रसमलाई आहे नाही रसमलाई खावायला दिली पण जिमला नाही जमणार काल जेल तू फक्त नाही ना खा आई खाते ना आता मी न बहिणीत चाललोय परत ते रामबाग मध्ये दिस ना हर्षुदाई बोलतोय या तुम्ही पण आम्ही जाणार आहोत सांचे बहिणी साखरपुऱ्याला आली नव्हती ना आता आम्ही चाललो आणि कैसा लागतय रसमलाई तुम्ही खाली नकुशी काय शुगर वारली ना रसमलाई खावायला पाहिजे का तुला ना ऐकून आता आलो आम्ही बागन मावशी शत आलो तो डायरेक्ट ऋत्वी आता हसायला लागली नाही हसतस ना बोल बोल दिगवी आली नव्हती तू आलीस का नाही साखरपुऱ्याला शालेन काय होता कॉम्पिटिशन होती का कसली कॉम्पिटिशन मग जिंकलीस किती नंबर आला नंबर नाही दिला कशी चालतस तू कशी ऐ ऐ ऐ कोण करताय अशी ती कशी करताय आजी आजी चल मग चल चल लवकर आजी काही नाही झालं हा ऍक्टिंग अरे दुकान नाही का खावायला नाही बेटा मग काय तू ब कैशीला पाणी उरतय तू ब तक्र कलर भेटते का लाईट कैशीला बघ पाणी वाव गेला गेला ना गेला ब कया गेला तू तू परत आला वरती परत आला वरती मस्त वाटतय ना लई भारी हात दुखायला लागला पक्की वजन अस तू लई वजन अस अरे बाबा लई वजन अस तू हात दुखायला लागला हाय 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 एक नंबर वाटतय का फाउंटेन अजून पूर्ण बागाची लाइटिंग लावली नाही जरा अशीच लावली आमच्या सोबत आता वहिनी आहेत हर्षुदाई आहे दिदीच आहे ऋत्वी आहे आमची पाणी उरते का ऋत्वी आहे आमची दिगवी वरती गेली सगळी वरची लय भारी
हेलिकॉप्टर मध्ये बस मी पण बसते चाल ये ये कंशी येतस हा उतर लवकर बूम 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 मी येऊ का परली 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 कशी ओ कडक परत 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 कर जेली टाकून तुला तू अनन्या अनन्या बोलव अनन्याला चावतय मांजर मांजर चावतय हातर हात टाली दे टाली मोठी झालीस ना आता काय देत फायनली घर आलो न आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा न कमेंट पण करा न शेअर पण करा न अजून काय असतं सबस्क्राईब तर करा मेन सबस्क्राईब आहे आपला 50,000 करायचा जवळू 50,000 आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय